नमस्कार मित्रांनो, डबल अकॅडमी पुणेच्या टीचर फॅक्टरी या चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी सेट परीक्षेची दिनांक जाहीर झालेली आहे. 7 एप्रिल रोजी या ठिकाणी आपली सेट परीक्षा होणार आहे. तसंच या परीक्षेची डेट्स जी आहे ती 12 तारखेपासून आपले फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. मात्र मित्रांनो, एकाच प्रयत्नामध्ये जर आपल्याला सेट परीक्षा पास व्हायची असेल किंवा सेट परीक्षा क्रॅक करायची असेल तर याच्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी ह्या आपल्याला माहीत असतील कदाचित नसतील तर या ठिकाणी आपण जाणून घेणं आवश्यक आहे की नेमकं स्टेट परीक्षा देण्यासाठी आपली स्ट्रॅटर्जी ही कशाप्रकारे असली पाहिजे की जेणेकरून आपल्याला या ठिकाणी दरवर्षी सेट परीक्षा न देता एकाच वर्षामध्ये एकाच प्रयत्नामध्ये आपल्याला ही सेट परीक्षा काय क्रॅक झाली पाहिजे. सेट परीक्षा पास होण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 55% PG आपल्याला असणं आवश्यक आहे. ज्यांना या ठिकाणी जे नॉन क्रिमिनलमध्ये येतात त्यांना 50% SC ST यांना आवश्यक असतात, एवढं आपल्याला माहिती आहे. आता सेट परीक्षेसाठी जर पेपरचं जर या ठिकाणी पेपर पॅटर्न बघितला तर आपला पेपर 1 जो असतो, पेपर 1 हा या ठिकाणी 100 गुणांचा असून पेपर 2 जो तुमचा या ठिकाणी सब्जेक्ट असतो या ठिकाणी हा पेपर 2 200 गुणांचा या ठिकाणी असतो. किती गुणांचा? 200 गुणांचा या ठिकाणी असतो. कमीत कमी आपल्याला पेपर तपासण्याकरता किंवा पेपर चेक करण्याकरता आपल्याला 40% मार्क्स हे प्रत्येक पेपरमध्ये या ठिकाणी काय मिळणं आवश्यक असते, अन्यथा आपला पेपर या ठिकाणी तपासत नाहीत. तसंच या ठिकाणी सेट परीक्षेसाठी मिनिमम क्रायटेरिया जर म्हटलं तर या ठिकाणी कमीत कमी 40% मार्क्स असले तरच या ठिकाणी आपलं या ठिकाणी रिझल्टच्या याच्यामध्ये आपलं नाव घेतलं जातं. या ठिकाणी दरवर्षी सेट परीक्षेमध्ये फक्त 6% विद्यार्थी, किती? फक्त 6% विद्यार्थी यांनाच या ठिकाणी सेट परीक्षा काय केली जाते, पास केली जाते. तर या ठिकाणी आता आपण सेट परीक्षेसाठी आपल्याकडे जे उरलेले दिवस आहेत या उरलेल्या 90 दिवसामध्ये साधारणतः आपल्याला अशा प्रकारे तयारी करायची आहे की ही परीक्षा एकाच प्रयत्नात आपली पास झाली पाहिजे. त्यामुळे आपल्याला जसं पेपर 1 जेवढं महत्त्व आहे तेवढंच पेपर 2 सुद्धा आपल्याला तेवढं काय महत्त्व आहे. तर लक्षात ठेवा या ठिकाणी पेपर 1 जो आहे, पेपर 1 या ठिकाणी पेपर 1 जर विचार केला तर 10 टॉपिक्स आहेत. किती आहेत? 10 टॉपिक्स या ठिकाणी आहेत. आणि पेपर 2 सुद्धा या ठिकाणी आपल्याला नियर अबाउट 10 टॉपिक्स या ठिकाणी दिलेले आहेत. आता काही विद्यार्थ्यांचं या ठिकाणी पेपर 2 टॉपिक्स त्यांचे वेगळे असतील, वेगळ्या विषयामध्ये त्यांनी डिग्री घेतली असेल PG, तर त्यांची जे कॉमन फॅकल्टी आहे त्या फॅकल्टीची त्यांना सेट परीक्षा ही काय देता येत असते. तर या ठिकाणी सुरुवातला आपण पेपर 1 या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी आपल्याला आपल्या टाईमचं असं मॅनेजमेंट करायचं आहे की ज्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 10 तास, कमीत कमी दिवसाला तुम्हाला 10 तास या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. जर 10 तास तुमचा अभ्यास होत नसेल तरीसुद्धा या ठिकाणी एक ठराविक नियोजन आपण या ठिकाणी पाहणार आहे. काय पाहणार आहे? एक ठराविक नियोजन आपण या ठिकाणी पाहणार आहे की ज्या नियोजनामध्ये आपल्याला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त या ठिकाणी काय गुण मिळवता आले पाहिजेत. उदाहरणार्थ या ठिकाणी जर तुम्ही दिवसाला 8 तास अभ्यास करत असाल, एखादी व्यक्ती 10 आवरसुद्धा करू शकत असेल, एखादी व्यक्ती 12 आवरसुद्धा करू शकते, पण मिनिमम या ठिकाणी 8 तासाचं जर आपण या ठिकाणी डिवायडेशन बघितलं, किती? 8 तासाचं जर या ठिकाणी आपण डिवायडेशन बघितलं तर या ठिकाणी तुमच्या दिवसाचे कमीत कमी या ठिकाणी 3 स्लॉट हे तुम्ही काय काय करायला पाहिजे, कमीत कमी 3 स्लॉट या ठिकाणी तुमचे एका दिवसाचे करायला हवे. या 3 स्लॉटनुसार जर तुम्ही अभ्यास केला तर या ठिकाणी तुम्हाला मार्क्स जे आहेत ते भरपूर मिळू शकतात. या अभ्यास नियोजनामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत. नंबर 1, तुम्हाला या ठिकाणी योग्य बुक्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. नंबर 2, या ठिकाणी तुमचे PYQ प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर सोल्युशन, या ठिकाणी तुमचं सोल्युशन असणं आवश्यक आहे. प्रश्न माहीत असणं नको, त्या प्रश्नाचं सोल्युशन जर घेतलं तर त्या प्रश्नाशी रिलेटेडच या ठिकाणी हे प्रश्न आपल्याला येत असतात. आणि नंबर 3, या ठिकाणी तुम्हाला टेस्ट पेपर, टेस्ट सिरीज किंवा टेस्ट पेपर जर या ठिकाणी तुमच्याकडे असतील तरच त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सराव होऊन डायरेक्ट पेपरला जाऊन तुम्ही या ठिकाणी यश मिळू शकता. आणि जास्तीत जास्त म्हणजे तुमचं टेस्टनं आपल्याला कळतंय की आपली सध्या लेवल किती आहे किंवा आपण कुठल्या लेवलपर्यंत आपला अभ्यास झालेला आहे. तर या 3 गोष्टी लक्षात ठेवून आपण या ठिकाणी अभ्यासाचं नियोजन करणार आहे. 8 तासापैकी मिनिमम तुम्हाला या ठिकाणी 3 आवर हे या ठिकाणी तुम्हाला पेपर 1 देणं आवश्यक आहे. आणि पेपर 2 या ठिकाणी कमीत कमी 5 तास तुम्हाला देणं आवश्यक आहे. किती? 5 तास तुम्हाला या ठिकाणी अभ्यासाला देणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी पहिला स्लॉट तुमचे दिवसाचे तुम्ही 3 स्लॉट करायचे आहेत, वेगवेगळे स्लॉट या ठिकाणी. उदाहरणार्थ स्लॉट 1 हा तुम्ही पेपर 1 द्यायचा आहे की ज्या पेपर 1 किती टॉपिक आहेत, 10 टॉपिक्स आहेत. तर या 10 टॉपिक्सचं या ठिकाणी आपल्याकडे दिवस आहेत सध्या 90 दिवस आहेत. या ठिकाणी 90 दिवस जर विचार केला तर या 90 दिवसामध्ये तुमचे 2 रिव्हिजन होणं आवश्यक आहे. किती? 2 रिव्हिजन होणं आवश्यक आहे.
पेपर वनचा जो पहिला टॉपिक आहे, या ठिकाणी पहिला वीक, या ठिकाणी टोटल तुम्ही वीकमध्ये स्टडी करायचं आहे. कसा स्टडी करायचा आहे? वीकनुसार तुम्ही स्टडी करायचा आहे. तर असे साधारणतः या ठिकाणी 90 दिवसामध्ये तुमचे कमीत कमी 12 आठवडे तुमचे या ठिकाणी साधारणतः होतात. 12 × 7 = 84 म्हणजे या ठिकाणी तुमचे 12 आठवडे होतात. म्हणजे या ठिकाणी 10 टॉपिकसाठी तुमच्याकडे किती आठवडे आहेत? 12 आठवडे आहेत. साधारणतः या ठिकाणी काही टॉपिक तुमचे हे एका वीकमध्ये कम्प्लीट होऊ शकतात, मात्र बरेचसे टॉपिक असे आहेत की ज्यांना 2-2 वीक त्या ठिकाणी तुम्हाला लागतात. तर लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्ही असं करू शकता, पहिला वीक पहिला टॉपिक, दुसरा वीक दुसरा टॉपिक, तिसरा वीक तिसरा टॉपिक, चौथा वीक चौथा टॉपिक, पाचवा वीक पाचवा टॉपिक, सहावा वीक सहावा टॉपिक, सातवा वीक सातवा टॉपिक आणि आठवा वीक आठवा टॉपिक. तर असे 10 टॉपिक 10 वीकमध्ये तुमचे काय झालेले आहेत? 10 टॉपिक आहेत. आपल्याकडे जवळपास 13 आठवडे येतात. तर या ठिकाणी 10 टॉपिकमध्ये तुमचं काय झालं? फर्स्ट रिव्हिजन झालं. तर आता हे 10 टॉपिक कोणकोणते आहेत? पेपर वनसाठी तुम्हाला माहीत आहे, आध्यात्मिक दृष्टिकोन, संशोधन दृष्टिकोन. या ठिकाणी पहिला टॉपिक, पहिला वीक, दुसरा वीक, तिसरा वीक, चौथा वीक, पाचवा वीक, सहावा वीक, सातवा वीक, आठवा वीक, नववा वीक, दहावा वीक. तर मित्रांनो, हे जे टॉपिक्स आहेत, या टॉपिक्सच्या तुमच्याकडे नोट्स असणं आवश्यक आहे. जर नोट्स नसतील तर तुमचं या ठिकाणी रिव्हिजन होणार नाही. सध्या तुम्ही वाचणार, मोठे मोठे पुस्तक वाचणार, मात्र शॉर्टमध्ये जे शेवटचे 3 वीक असतील, त्या शेवटच्या 3 वीकमध्ये या ठिकाणी तुमचं बघा, डेला तुमच्या एका दिवसाला तुमच्याकडे किती वेळ येतो? फक्त 3 तास. किती? 3 तास. म्हणजे तुमच्याकडे जर अभ्यासक्रमानुसार जर बघितला तर एका टॉपिकसाठी तुमच्याकडे फक्त 7 तास 21 मिनिटे येतात. किती तास येतात? 21 तासामध्ये तुमचा हा टॉपिक कव्हर करायचा आहे. आणि शेवटच्या 3 आठवड्यामध्ये, शेवटचे जे 3 वीक येतील तुम्हाला, तर त्या शेवटच्या 3 वीकामध्ये हे जे टॉपिक्स आहेत, जसं की आता आपण एका वीकमध्ये आपण एक टॉपिक करतो, तर शेवटच्या 3 वीकमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? पहिल्या वीकमध्ये 3 टॉपिक करायचे आहेत. नंतर या ठिकाणी हा झाला तुमचा 11वा वीक, हा आहे 12वा आठवडा. 12व्या आठवड्यामध्ये हे 3 टॉपिक करायचे आहेत आणि 13व्या आठवड्यामध्ये तुमचे ही 3 टॉपिक करायचे आहेत. तर अशा त्यानं हे रिव्हिजन टॉपिक आहेत. एक आहे रिव्हिजन सिस्टम आहे, हे रिव्हिजन सिस्टम आहे. 10 आठवडे 10 टॉपिक आणि शेवटच्या 3 आठवड्यामध्ये रिव्हिजन. म्हणजे या ठिकाणी हा तुमचा जो पहिला स्लॉट आहे, हा पहिला स्लॉट या ठिकाणी पेपर 1चा संपलेला आहे. आता तुम्हाला असतो पेपर 2 मध्ये या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 10 टॉपिक आहेत. या ठिकाणी तुम्ही 10 टॉपिक आहेत, 10 टॉपिकचा अभ्यास जर केला, तर या ठिकाणी एका टॉपिकसाठी पेपर 1चा टॉपिक पहिले जे 2 आठवडे आहेत, इथं जसं आपण एक टॉपिक एक आठवडा केलेला आहे, तर इथं मात्र तुम्हाला एवढं करायचं आहे, जो एक टॉपिक तुम्हाला 2 आठवडे करायचा आहे. किती करायचं आहे? सॉरी, इथंसुद्धा पहिल्या टॉपिकला या ठिकाणी तुमच्याकडे 2 स्लॉट आहे, स्लॉट 2 आणि स्लॉट 3. किती आहे? स्लॉट 2 आणि स्लॉट 3. म्हणजे या ठिकाणी एका टॉपिकसाठी जर तुम्हाला परफेक्ट मार्क मिळवायचे असतील, तर एका टॉपिकसाठी तुम्हाला किती आठवडा परफेक्ट आहे? 1 आठवडा. या ठिकाणी इथंसुद्धा सेम तुमचं तसंच आहे, फक्त एवढंच आहे की इथं तुम्हाला किती तास अभ्यास करायचा आहे? एका टॉपिकसाठी तुम्हाला 6 आठवडे, सॉरी, दररोज किती तास अभ्यास करायचा आहे? जर तुम्ही 5 तास अभ्यास करत असाल तर 5 तास, जर तुम्ही 6 तास अभ्यास करत असाल तर 6 तास. मात्र पेपर 1साठी तुम्हाला 3 तास अभ्यास देणं आवश्यक आहे, म्हणजे परिपूर्ण मार्क त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार. तर या कोणत्या टॉपिकची तयारी कशी करायची, कोणते व्हिडिओ कोणते प्रश्न येतात, हे सर्व प्रश्नाचं सोल्युशनचे व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेला आहे. तसंच मित्रांनो, या ठिकाणी नेट भरती परीक्षेसाठी आपण या ठिकाणी ऑनलाईन बॅचसुद्धा आपली सुरू होत आहे 5 तारखेला. या ठिकाणी 5 तारखेपासून आपली बॅच सुरू होत आहे. डेमो लेक्चर आजपासूनच आपले सुरू होत आहेत. ही बॅचसुद्धा तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. या बॅचमध्ये तुमचे पेपर 1ची संपूर्ण तयारी तुमची करून घेतली जाणार आहे. तसंच पेपर 2साठीसुद्धा तुमची या ठिकाणी तयारी करून घेतली जाणार आहे. विशेष मार्गदर्शनसुद्धा पेपर 2साठी देण्यात येणार आहे, जेणेकरून परफेक्ट तुमचं नियोजन एक तयार करून दिलं जाईल. पेपर 2चे चॅप्टर तुम्ही या ठिकाणी पाहिलेच, ते तुमचा मात्र पर्सनल विषय आहे त्या ठिकाणी, की ज्याचं तुम्ही PG केलेली आहे. मात्र पेपर 1साठी वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे टॉपिक्स आहेत. एवढं मटेरियल तुमच्याकडे अवेलेबल नसणार आहे, मात्र आपल्या बॅचमध्ये ते मटेरियल तुम्हाला पर्सनली त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. पर्सनली मग त्या ठिकाणी कम्युनिकेशन असू द्या, हायर एज्युकेशन असू द्या, कम्प्युटर असू द्या, किंवा या ठिकाणी रिझनिंग असू द्या, अंकगणित असू द्या, हे सगळे टॉपिक्स तुमचे त्या ठिकाणी काय केले जाणार आहे, तुमच्याकडून कव्हर करून घेतले जाणार आहे. अशी ही बॅच आपली लाईव्ह स्वरूपात असणार आहे. हे लेक्चर रेकॉर्डेड असतील, तर तसंच या ठिकाणी ईबुकसुद्धा तुम्हाला असतील. आणि जे तुमचे 10 टॉपिक आहेत पेपर 1चे, त्या 10 टॉपिकवर या ठिकाणी तुम्हाला 1000 प्रश्नांचा सरावसुद्धा असणार आहे. किती? 1000 प्रश्नांचा तुमचा सरावसुद्धा असणार आहे त्या 10 टॉपिकवर. एका एका टॉपिकचे
तुम्हाला 100 100 प्रश्न सोल्यूशन आपण घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्या बॅचमध्ये परिपूर्ण त्या ठिकाणी मार्गदर्शन भेटून जास्तीत जास्त गुण त्या ठिकाणी तुम्हाला काय मिळवता येणार आहे. तर अशी ही आपली ऑनलाईन बॅच सुरू झालेली आहे. ऑनलाईन बॅचसाठी हा जो नंबर दिलेला समोर, या नंबरवर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, संपर्क करू शकता. 80 10 45 77 60 तसं डब्ल्यू अकॅडमी पुणेचं आपलं ॲप्लिकेशन दिलेलं आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. तर अशा तऱ्हेने आपली ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता, ज्यामध्ये टेस्ट सिरीज नोट्स सगळे दिलेले आहेत. तसंच या ठिकाणी हे जे पूर्ण टॉपिक्स आहेत, अध्यापन दृष्टिकोन, संशोधन दृष्टिकोन, उतारे, संदेशवहन असेल, अंकगणित, युक्तिवाद असेल, इथं तर्कशक्ती, युक्तिवाद, तसंच या ठिकाणी आकडेवारी, डाटा इंटरप्रिटेशन असेल, या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, जनता विकास, पर्यावरण आणि उच्च शिक्षण प्रणाली असेल. तर हे सगळे टॉपिक्स तुमचे स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी कव्हर करून तुम्हाला शॉर्ट नोट्ससुद्धा दिल्या जाणार आहे. कारण की तुमचा अभ्यासक्रम हा खूप मोठा असून या ठिकाणी याचं तुम्हाला नोट्सची जरूरत पडेल, तर बॅचमध्ये ई बुकच्या स्वरूपामध्ये ह्या नोट्ससुद्धा तुम्हाला काय प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. तर अशी बॅच आपली सुरू होत आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता. आता या ठिकाणी आपण आपल्या मूळच्या मुद्द्यावर येऊया. तर या ठिकाणी दर आठवड्याला तुम्ही एक टॉपिक घेतला, तुमचे 10 आठवड्यामध्ये 10 वीकमध्ये सेम तुमचे किती टॉपिक होतात, 10 टॉपिक होतात. नंतर इथं सांगितल्याप्रमाणे 11व्या आठवड्यामध्ये पहिले 3 टॉपिक तुम्ही रिव्हिजन करायचे, 12व्या आठवड्यामध्ये दुसरे 3 टॉपिक तुम्ही रिव्हिजन करायचे आणि 3र्या आठवड्यामध्ये 13व्या आठवड्यामध्ये पुढचे 4 टॉपिक तुम्ही या ठिकाणी काय करायचे आहे, रिव्हिजन करायचे. अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यासाचं नियोजन केलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स त्या ठिकाणी मिळणार, म्हणजे मिळणार आणि एकाच प्रयत्नात तुम्ही सक्सेस होणार. दुसरी गोष्ट या ठिकाणी आता पी वाय क्यू सोडवणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता तुम्ही पी वाय क्यू सोडवसाल कधी, तर लक्षात ठेवा तुम्हाला संडे जो असतो, संडे रोजी तुम्हाला या ठिकाणी अजिबात दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही, मात्र या ठिकाणी संडेच्या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त पी वाय क्यू सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. किंवा या ठिकाणी टॉपिकनुसार आपण तुम्हाला प्रश्न संच तयार करून देणार आहे. काय देणार आहे, आतापर्यंत आलेले नेट आणि सेट्सचे प्रश्न हे टॉपिकनुसार मी या ठिकाणी तुम्हाला लावून देणार आहे आणि ते पुस्तकसुद्धा तुम्ही या ठिकाणी काय घरपोच मागवू शकता. साधारणतः एखादा महिना ते पुस्तक तयार व्हायला या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. एका महिन्यानंतर आपण ते पुस्तक या ठिकाणी तुम्हाला घरपोच देऊ, जेणेकरून एका टॉपिकचे जेवढे आतापर्यंत नेट सेटचे प्रश्न आलेले आहेत सगळे टॉपिकनुसार तुम्हाला त्याचं विभाजन आपण काय करून देणार आहे. तर संडेच्या दिवशी तुम्ही पी वाय क्यू सोडवायचे आहेत आणि टेस्ट सिरीज सोडवायचे. पहिले 4 वीक तुम्ही टेस्ट बिस्ट काही सोडवायची नाही, मात्र पुढच्या 5व्या वीकपासून 5 6 7 8 9 10 तर या ठिकाणी 5व्या वीकपासून दर आठवड्याला तुम्ही टेस्ट सिरीज सोडवायची आहे. त्या टेस्टमध्ये ज्या टॉपिकचे प्रश्न तुमचे चुकले असतील, ज्या टॉपिकचे प्रश्न चुकलेले असतील त्या टॉपिकवर तुम्ही परत रिव्हिजन करायचे आहे, परत पुढची टेस्ट सोडवायची आहे, जेणेकरून पुढच्या टेस्टमध्ये जो टॉपिक तुमचा चुकला आहे त्या टॉपिकला तुम्हाला त्या ठिकाणी काय मार्क्स तुमचे मायनस होणार नाही आणि जास्ती जशा चुका तुम्ही दुरुस्त करणार तसं त्या ठिकाणी तुमचे जो स्कोर आहे तुमचा तो वाढत जाईल. उदाहरणार्थ 5व्या आठवड्यात पहिली टेस्ट सोडवली, पहिल्या टेस्टमध्ये जर तुमचे या ठिकाणी 20 प्रश्न चुकले असतील तर पुढच्या टेस्टमध्ये तुमचे 18 प्रश्न चुकतील, पुढच्या टेस्टमध्ये 15 चुकतील, अशा तऱ्हेने या ठिकाणी शेवटच्या टेस्टमध्ये तुमचे मिनिमम 2 ते 3 प्रश्न फक्त चुकतील. कारण की ज्या ज्या टॉपिक तुमचे अनक्लिअर होते, ज्यांचं तुम्हाला वाचन झालं नाही, ते वाचन तुमचं तिथपर्यंत काय होऊन जाणार, क्लिअर होणार आणि तुमचा जो स्कोर आहे तो त्या ठिकाणी नक्की वाढणार आहे. तर अशा तऱ्हेने या ठिकाणी तुम्ही तुमची तयारी करू शकता. तुमच्या तयारीसाठी डबल अकॅडमी कायम तुमच्यासोबत आहे. आपले बॅचेससुद्धा आहे, ज्यांना या ठिकाणी बॅचेस जॉईन करायचे नसतील ते ऑनलाईन स्वरूपाची टेस्ट सिरीज असतील त्या टेस्ट सिरीजसुद्धा तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. काही प्रश्न असतील तर दिलेल्या नंबरवर या ठिकाणी तुम्ही मला करू शकता कॉल आणि मी तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच माहिती पुरवल्याशिवाय राहणार नाही. हे लेक्चर तुम्ही आयफोनवर बघू शकता, लॅपटॉपवर बघू शकता किंवा अँड्रॉइड ॲप्लिकेशनवरसुद्धा बघू शकता. सर्व लेक्चर हे ॲप्लिकेशनवर आपले होणार आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो, या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा.